नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप सु खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल केशर पिस्ता श्रीखंड हे मी घरी केले आणि कसं करायचं त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण बघूयात मी इथे अर्धा लिटर दही घेतलेले आहे अर्धा लिटर दह्यातलं आता पाणी काढून घ्यायचं हे मी आदल्या दिवशी रात्री केलं ज्या दिवशी आपल्याला श्रीखंड करायचं त्याच्या आदल्या दिवशीही तयारी करायची दही घेतलं दही एका चाळणीमध्ये काढायचं चाळणीमध्ये काढायच्या चा आधी आपण पहिलं रुमालात घेऊयात रुमालात काढूयात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रुमालात बांधून ठेवू शकता किंवा चाळणीत काढू शकता दोन्ही पण काढ करू शकता दोन्हीमधनं पाणी व्यवस्थित निथळतं फक्त आपल्याला हे दही रात्रभर फ्रीजमध्ये आहे असंच एक मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये दहीवरती चाळणीत ठेवायचं आणि खाली पाणी आपल्याला हे करायचं पण आधी त्याच्या आधी थोडंसं पाणी आपण निथळून घेऊयात रुमाल घ्यायचा रुम स्वच्छ रुमाल घ्यायचा रुमालामध्ये ते दही व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आणि निथळून काढायचं पिळून पिऊन आपण जसं पनीर करतो दूध फाटून तसं पिळून घ्यायचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं सगळं आणि मग चाळणीमध्ये ठेवायचं चा। नाहीतर डायरेक्ट ठेवलं तरी पाणी निथळतं सगळं हे सगळं मी रुमालामध्ये घालून रुमालामध्ये घालून सगळं व्यवस्थित असं पिळून घेणार आहे बघू शकता नुसतं पाणी पडतं अर्धा लिटर दह्यापासून आपण पावशर श्रीखंड तयार करणार आहोत कारण हे निथून पाणी वगैरे जाऊन खूप कमी होतं आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं बघू शकता किती असं पाणी आहे आता आपण ते एका चायनीमध्ये रात्रभर ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बाहेर ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवायचं एकदम घट्ट असं आपल्याला पूर्ण पाणी निथळलेलं दही पाहिजे आता हे व्यवस्थित असं फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून द्यायचं आता हे आपण रात्रीचं दही होतं हे सकाळी आपण बाहेर काढले हे असं व्यवस्थित घट्टसर झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी उरलेलं नाही आहे मी चमच्याने रेंगस्ती आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे सगळं असं चाळणीतूनच त्याच चाळणीतनं आपण ते खाली काढणार आहोत जे चमच्यानी जसं आपण पुरण चाळणीमधनं काढतो तसं हे दही पा चाळणीमधनं काढायचं छान असं स्मूथ दही तयार होतं मग जास्त फेटायची गरज नाही मग चमच्याने नुसतं फेटून आपण दही करणार आहोत एकदम घट्टसर असं आपल्याला श्रीखंड करायचं असेल तर ह्या प्रोसेस करणं गरजेचं कर असतं किती स्मूथ झाले बघू शकता मी चमच्यानी हे करते तर पूर्ण असं आता हे प्रोसेस झाली की पुढची प्रोसेस करायची पिठीसाखर करून घ्यायची एक वाटीभर पि पिठीसाखर लागणार आहे वाटीभरमधली किती लागेल तशी ॲड करायची अर्धा लिटर दह्या दह्यापासून आपण एवढीसं दही काढलेले आहे पाणी निथून आता हे सगळं मी रेंगसून घेतलं आहे छान चाळणीमध्ये अशी चाळण नसेल तर काय करायचं रवीनी चांगलं हटून घ्यायचं आपलं दही जे घट्टसर दही आपण तयार केले ते पूर्ण रवीने हटवून घ्यायचं आणि चाळणी असं तर उत्तम कारण पट परफेक्ट होतं आणि त्याच्या खाली एकदम असं स्मूथ दही तयार झाले मी सगळं चाळणीतनं चमच्याने रेंगसून घेतलेले जसं पुरण आपण काढतो तसं मी दही काढलेले आणि इतकं छान दही दिसतंय एकदम घट्टसर असं त्यात पाण्याचा एक थेंबही उरलेला नाही आहे आता हे सगळं क्लीन करून घ्यायचं सगळं चाणीला खालच्या साईडला आलेलं द दही सगळं काढून घ्यायचं चांगलं असं मौसूज जा झालेलं आहे जास्त फेटायची गरज लागणार नाही आहे ना ह्या ना चमच्यानेच मी फेटून दाखवणार आहे तुम्हाला ब्लेंडर वापरला नाही आहे आपण कुठलाही काही वापरलेलं नाही आहे फक्त चमच्यानी एक दोन ते तीन मिनटं मी हे चांगलं फेटून घेतले बघू शकता की ती जोरात फेटते जेणेकरून त्याला एक शाईन येईन छान अशी स्मूथ झालं असं आणि त्याला शाईन पण येते चांगली आता त्याच्यामध्ये आपण पाव एक वाटी साखर बारीक करून घेतली होती आता त्यातली पाऊन वाटी आपण वापरलेली आहे थोडीशी उरली आहे तुम्ही टेस्ट नुट नुसार तुम्हाला जसं गोड हवं आहे जसं जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता आणि हे परत आपल्याला अर्धा अर्धा ते ता पाऊण तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड करून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे त्याला एक वेगळी शाईन येते बघू शकतात आहे आपलं दही आता हा चक्का तयार झाला आता साखर कालवल्यानंतर आपण हा प्लेन चक्का तयार झाला असा सुद्धा सुन छान लागतो आता आपण तो फ्रीजमध्ये ठेवून मग त्याच्यात फ्लेवर ॲड करणार आहे तुम्हाला आवडेल तो फ्लेवर ॲड करू शकता मँगोसाठी तुम्हाला मँगोचा पल्प लागेल वेगवेगळे फ्लेवर्स असतात इथे मी केशर पिस्ता करते मग केशर आणि केशर थोडंसं दुधामध्ये मिक्स भिजवलं आहे मी आणि पिस्ताचा क्रश आहे माझ्याकडे पिस्ता क्रश मा आणि केशर असं मी केशर पिस्ता करणार आहे आणि तुम्ही कलरसुद्धा ॲड करू शकता कुठलाही कलर कुठलाही फ्लेवर करू शकता स्ट्रॉबेरी करू शकता पायनॅपल करू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो फ्लेवर तुम्ही करू शकता इथे आपण ते फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात आता आपण एका भांड्यामध्ये काढून आता इथे मी भांड्यामध्ये एका छान कटोरीमध्ये वाटीमध्ये काढले आणि ते मी आता फ्रीजमध्ये ठेवून झालेले आहे अर्धा ते पाऊन तास आता मी बाहेर काढले जेणेकरून त्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे बघू शकता आता ह्याच्यात मी भिजवलेलं केशर घालणार आहे आणि पिस्त्याचा क्रश आणि दोन तीन चार इलायची मी इलायची सोलून टेचून घेतलेली आहेत बारीक त्याला इलायचीचा फ्लेवर देण्यासाठी इलायचीचा फ्लेवर देण्यासाठी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं केशर पण मिक्स करून घ्यायचं पिस्ता क्रश पण मिक्स करून घ्यायचा छान असं फेट हलवून घ्यायचं जेणेकरून आपल्या सगळ्या श्रीखंडाला फ्ले फ्लेवर येईल आणि आंब्रखंड करायचं असेल त्याच्यात आंब्याचा चांगला पल्ब घालायचा एक छोटा बाऊल भरून आणि थोडासा कलर वापरायचा तुम्हाला वापरायचा असेल तर वापरू शकता इथे मी फक्त आणि आता मी सजावटीसाठी इथे दोन ते तीन बदाम क्रश करून टाकते टेस्टला खूप सुंदर होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी हे गुढी पाडवायला गेलं होतं तुम्ही पुढच्या सणांना कुठल्याही करू शकता आवडल्यास लाईक शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा कसा वाटला माझा हा आजचा श्रीखंडाचा व्हिडिओ सांगायला विसरू नका मी हे छान सजवून घेतले वरती पिस्ता पिस्ताचा क्रशचे थेंब राहिले होते थोडेसे ते टाकून घेतले केसर टाकून घेतले आणि छान असं सर्व केलं आहे थँक्यू बाय बाय